हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। अशोक चव्हाणांच्या हाती कमळ, देवेंद्र फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय, पक्षप्रवेशानं तर चव्हाणांची, नंतर चव्हाणांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण राष्ट्रीय उंचीचे नेते, देवेंद्र फडणवीसांकडून चव्हाणांना राज्यसभेमध्ये पाठवण्याचे संकेत। अनेक नेते आमच्या संपर्कात, लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीसांचं विधान। अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार, उद्या अर्ज भरणार, मंत्री असलेल्या राज्यसभा सदस्यांना भाजप लोकसभा लढवण्यास सांगणार, सूत्रांची माहिती। चव्हाणांच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशाने नांदेड भाजपचा हक्काचा जिल्हा होण्याची शक्यता, तर नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला, नांदेडमध्ये काँग्रेसचाच खासदार निवडून येणार, नाना पटोले यांचा दावा। पक्षामध्ये मनमानी कारभार, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी नव्हती, वृत्तपत्रातील मुलाखतीतून अशोक चव्हाणांकडून नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त। अशोक चव्हाणांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू झालं होतं, विजय वडेट्टीवार यांचा दावा। इतर पक्षातील नेते पळवून भाजप घर सजवतंय, वडेट्टीवारांची टीका। आदर्श घोटाळ्याबाबत भाजप नेत्यांनी केलेल्या टीकांचं काय झालं, संजय राऊतांचा सवाल, तर आदर्शचा निकाल आमच्या बाजूने लागला, अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू, ठाकरेंचे आमदार आणि खासदारही भाजपमध्ये येण्यासाठी नंबर लावून बसलेत, भाजप नेते गिरीश महाजन यांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।